सध्या स्पर्धेचं युग असल्यामुळे विद्यार्थ्यांनी वयांचा चांगला वापर करून आपल्या शिक्षणावरच लक्ष केंद्रित करा असा सल्ला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी बुधवारी वया वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नेरे हायस्कूल येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करून मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरपंच प्रकाश घाडगे, उपसरपंच वंदना रोडपालकर, माजी उपसरपंच गोटीराम म्हात्रे, निलिमा पाटील, माजी सरपंच वासुदेव गवते, जनसेवा संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गवते, ग्रामपंचायत सदस्य राम पाटील, दिनेश मानकामे, शैलेश जाधव, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, डॉक्टर रोशन पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. 100% 99% मार्क्स मिळवतात. 99% मार्क्स मिळाले पेपर तपसायला देतात का माझ्या मुलीचा 1% कुठे गेला, माझ्या मुलाचा 1% कुठे गेला. एवढी शिक्षण क्षेत्रामध्ये आज स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी याच्या पुढं शिक्षणाशिवाय कुठलाही पर्याय नाही. त्याचे मुलं आपण चांगला अभ्यास करून आपल्या या शाळेच्या आपल्या गावाचं आपल्या आईवडिलांचं आणि गावाचं नाव उंचावेल, कशा पद्धतीनं उंचावेल त्या दृष्टिकोनातून. तर मी गरीब होतो मला म्हणून अभ्यास करायला मिळालं नाही. गव्हर्नमेंट किंवा कॉलेज ते आपली मार्क लिस्टच बघतात, तू गरीब आहेस का नाही बघत, पर्सेंटेज त्याचं किती आहे ते बघतात. आणि म्हणून आपण सर्वांनी या दृष्टिकोनातनं चांगला अभ्यास करावा. शिक्षकांनासुद्धा विनंती आहे की त्यांनीसुद्धा या मुलांकडं चांगलं लक्ष द्यावं. मग संजय पाटील बोलताना सांगितला कुणाला त्यांनी दत्तक घेतलं सुभाष पाटलाच्या मुलीजवळ. तर अशा पद्धतीनं आपल्याला मदत करणारे लोकसुद्धा आपल्या गावामध्ये आहेत. फक्त आपण तर आपण सगळे त्याच्यामध्ये त्या योजनांचा जो फायदा आहे त्याने सांगितलं रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला दत्तक घेतली. अशी किती गावं किती शाळांमध्ये विद्यार्थी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामध्ये दत्तक घेतलेले आहेत. आज जर आपल्याला आपण शिकलो मोठे झालो आपण आपली परिस्थिती गरीब नसली गरीब असली तर पुढच्या काळामध्ये शिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल त्याचा मदतीचा हातसुद्धा रामशेठ ठाकूर साहेब सामाजिक विकास मंडळ या ठिकाणी देतं आणि म्हणून या योजनाचा सुद्धा आपण चांगला फायदा घ्यावा असं मला वाटतं. मी या ठिकाणी असलेले वासुदेव भाऊंना विनंती करेन की आपण पण बऱ्यापैकी श्रीमंत आहात, बऱ्यापैकी पैसे आहेत, तर असे एखादं गरीब दोन असतील तर त्यांना दत्तक घेतलं तर आयुष्यभर ते आपल्याला विसरणार नाही. ज्याला या वेळेला आपण मदत करू.